आज आपण YouTube, Facebook, Instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आणि वृत्तपत्रात देवाग्रुप फाउंडेशनचं नाव गाजताना पाहत आहे. हजारो लाखो व्ह्यूज मिळताना पाहत आहोत. देवाग्रुप फाउंडेशन हे देवाभाईच्या नावावरून सुरू करण्यात आले आहे. या व्हिडिओमध्ये आपण देवाभाई कोण होता हे पाहणार आहोत. देवानंद किसन ढोले हे देवाभाईचे नाव आहे. भिवंडी शहराजवळील वाकीपाडी हे देवाभाईचे गाव आहे. देवाभाईला लहानपणापासूनच सर्वजण देवा या नावाने बोलवत. देवाभाईला लहानपणापासूनच समाजकारणात खूप आवड होती. त्यामुळे देवाभाईने सामाजिक कामे खूप केली. युवकांचे संघटन करून सार्वजनिक उत्सव साजरे करण्यात त्याचा नेहमी पुढाकार असायचा. अन्यायबद्दल प्रचंड चीड असणाऱ्या देवाभाईने सर्वांना समान वागणूक दिली. त्याच्या चांगल्या स्वभावामुळे कल्याण, डोंबिवली, ठाणे, भिवंडी, मुंबई, पनवेल येथे मोठ्या प्रमाणावर मित्रपरिवार तयार झाला. पण सगळे काही चांगलं चालू असताना एका अपघातात देवाभाईचा दुर्दैवी अंत झाला. आज देवाभाई आपल्यात नाही. त्याच्या पाठीमागे त्याच्या लहान भावाने म्हणजेच सुजित ढोलेने देवाग्रुप फाउंडेशनची स्थापना केली. सामाजिक क्षेत्रात आज देवाग्रुप फाउंडेशन काम करत आहे. सुजित ढोले उर्फ पप्प्याभाई या ग्रुपचा अध्यक्ष आहे. त्याच्याबरोबर तानाजी मोरे, अविनाश फोडसे, प्रल्हाद पाटील हे काम करत आहेत.